शैगी बोलच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टमध्ये आलेलो आहे आणि ॲक्च्युली आता जायची वेळ आलेली आहे पण मला व्हिडिओ बनवायला सकाळी टाईम नाही मिळाला कारण की माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये बॅटरी नव्हती आणि मोबाईलवरूनच छोट्या मोठ्या व्हिडिओ काढलेत आणि पाण्यात खेळायचं होतं म्हणून मी जास्त व्हिडिओज नाही काढला पण एक रिव्ह्यू द्यायचा आहे मला म्हणून आता व्हिडिओ टाकतो आहे. खरं तर रिव्ह्यू असा आहे की थोडासा बॅड रिव्ह्यू आहे ड्रीम वर्ल्डचा कारण की ड्रीम वर्ल्डमध्ये आज नाश्त्यामध्ये पोहे आणि मिसळपाव होतं पण भेटलं नाही आम्हाला चांगलं म्हणजे टेस्टही चांगली नव्हती. ओके फर्स्ट आणि नंतर सेकंडमध्ये जेवण होतं चिकन होतं व्हेज होतं व्हेजमध्ये पनीर वगैरे होतं दोन्ही टेस्ट केलं मी तर चिकन एवढं खास नव्हतं आणि चिकन थोडं कडू पण लागलं होतं थोडंसं हां थोडंसं नव्हतं तर कटकट तर थोडंसं खरा थोडंसं चांगलं नव्हतं टेस्ट एवढी बेस्ट नव्हती आणि अमाऊंट जी आहे याची 700 रुपये तिकीट आहे तर तिकीटच्या हिशोबाने जेवण एवढं खास नव्हतं. ॲक्च्युली आपण जेवण पहिलं बघतो आणि प्लस इकडे राईड्स वगैरे आहेत राईड्स आहेत 7 राईड्स आहेत इकडे आणि स्विमिंग पूल आहे 3 त्यात दोन एक डीप स्विमिंग पूल आहे आणि 2 आहेत ते राईड्सला लागूनच आहेत म्हणजे राईड संपल्यावर जे पाणी हां ते वाले कमरे एवढे आहेत ठीक आहे आणि एक वेव्ह पूल आहे तर चांगलं आहे वेव्ह पूल खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये 7-8 फीटचा वेव्ह पूल आहे आणि त्याच्यासोबत असं होतं की याच्या आता आम्ही गर्मीमध्ये आलो आहे तर कदाचित उन्हामुळे पाणी गरम झालं असेल पण पाणी भरपूर गरम झालेलं एक 3-3.5 दिनच्या नंतर आणि नंतर मग आम्ही जेवलो वगैरे आम्ही असं बघायला गेलं ना तर जेवायला खूप लाईन लावावी लागली कारण की जेवायचा जो एरिया आहे तो छोटा आहे. आता आमचा फोटो सेशन चालू आहे आणि आता ही लाईन जी तुम्ही बघाल इकडे ही लाईन लागली आहे ती पिकअप अँड ड्रॉपसाठी म्हणजे सकाळी पिकअप केलेलं बसमधून तर आता ड्रॉपसाठी लाईन लागलेली आहे. ॲक्च्युली पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटीसाठी आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावी लागते जर ऑनलाईन बुकिंग असेल तरच पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी मिळते जरी नसेल केली ऑनलाईन बुकिंग तरी पण आपल्याला करता येते म्हणजे ते स्टेशनला जे रिक्षावाले असतात ना त्यांना बोलायचं की बुकिंग नाही आहे बाबा आमची तर मग तो आपल्याला घेऊन येतो आणि स्वतः आपली बुकिंग करून देतो मग त्याला त्याचं कमिशन भेटतं आणि आपली बुकिंग फॅसिलिटी म्हणजे पिकअप ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल होते तर असं आपण करू शकतो. पण जर तुम्ही बोलला बुकिंग नाही केली आणि नाही करायची आहे आम्ही तुम्हाला रिक्षाचं भाडं देतो पण जर तसं केलं ना मग जाताना पण आपल्याला आपलं बघावं लागणार जायचं जो खर्च आहे तो आणि इकडे जवळच म्हणजे एकदमच 1 मिनिटावर बीच आहे तर बीचवर जाऊ शकता तुम्ही. बीचवर जायला काय नाही पण बीचवर गेला तर आम्हाला असं वाटतं आहे की आता आम्ही अगोदर पूर्वी आलो नव्हतो कधी पण असं वाटतं की आता बीचवर गेलो ना तर बसची फॅसिलिटी आम्हाला नाही भेटणार म्हणून आम्ही जातो आहे आणि ह्याचं बँड असं होतं असं बँड आहे ॲक्च्युली काय पूर्ण कचरा आलेले पाणी बाटली पाण्याच्या बाटल्या हे ते दारू बिरू प्यायला पण भेटते लोकांना म्हणजे पार्टी करू शकतात आणि रूम्स पण अवेलेबल आहेत तर असं बँड आहे. प्लस आपल्याकडे इकडे फोटो सेशन करायला इकडे एक पोर्ट्रेट आहे आणि इकडे एक विंग्सचा पोर्ट्रेट आहे तर ते पण वापरू शकतो. दुसरं म्हणजे ड्रीम वर्ल्डचं हे वाले आपले रूम्स आहेत बघा इकडे मागे आहेत ना हे सगळी रूम्स आहेत रेंटवर भेटतात रूम्स भेटतात इकडे आणि हे ड्रीम वर्ल्डचं हे ड्रीम वर्ल्डचं पोस्टर आहे तर ते पण बघू शकतो आपण आणि इकडे सगळे लॉकर्स आहेत तर लॉकरचं कसं आहे म्हणजे लॉकर तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा लागतात लॉकरचे आणि मग चावीचे 100 रुपये डिपॉझिट द्यावं लागतं जे तुम्हाला चावी रिटर्न केल्यावर आपल्याला परत भेटते 100 रुपये. थांबा मी दाखवतो मी सकाळी गुगल पे केलेले 100 रुपये तर त्यांनी मला नंतर कॅश दिली 100 रुपये. कोण आहे व्हिडिओ कॉलवर? व्हिडिओ कॉलवर नाही यूट्यूब चालू आहे तोच व्हिडिओ कॉलवर ती माझी मम्मी फोटो काढायची इच्छा असते तिला कायम पण फोटो काढायचा जीव गेला चला फोटो काढू